झाला असता. इथे मात्र राहुल बेंडे येतोय दीप्ता मोर द विकेट, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. आपण पाहायला गेलं तर राहुल बेंडेकडे सुद्धा अनुभव आहे, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ वर जर गोलंदाजी जर राहुलने केली तर खऱ्या अर्थानं रिलायन्स नवगाव संघ या मॅच मध्ये कम बॅक करू शकतो. किशोर पाटील यावेळेस आडव्या बॅटनं उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थानं किशोर असे कधी फलंदाजी करत नाही, मात्र आज काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटला लागत नाहीये, आउटसाईड एज लागते, डीप थर्डमॅन झोन मध्ये चेंडू गेलाय, डिक्लेअर झोन आहे, एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढतो, जाऊन पोहोचतो अर्थात 13 धावा. यावेळेस आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर बराचसा बाहेर जाणारा चेंडू, पंच अवांतर घोषित करतात आणि धावफलकावर धावा एक काउंट होणार, धावफलक झाला तुटून टोटल 14 धावा. पहिलं षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाच्या 2-1 चेंडू खेळ झालाय आणि 2 धावा धावफलकावर काउंट केल्या जातात. किशोर पाटील खेळतोय एक ब्रँडेड क्लासिकल फटका षटकार. कृपया बाहेरून तुम्ही बोलू नका आणि पंच आहे तो बॉल खेळवा, नसेल फलंदाज तयार तर बॉल तुम्ही एक अजून काउंट करा. पंच जर कोणी फलंदाज बॅटिंग करायला तयार नसेल तर तुम्ही बॉल डायरेक्ट काउंट द्या एक अजून एक. पुन्हा एकदा किशोर पाटील बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर किशोर पाटीलसाठी सुवर्ण संधी, लगातार तिसरा षटकार जर आपण लावला तर टीमचे स्पॉन्सर्स ओमकार कवळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. किशोर पाटील ठोकतोय मिड विकेटच्या डोक्यावरून टणटणीत खणखणी षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आणि तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक नक्कीच. पुन्हा एकदा चौथा ब्रँडेड क्लासिकल फटका षटकार. लगातार 4 चेंडूंवर 4 षटकार मारून नक्कीच आपले इरादे स्पष्ट केलेत, आपला नक्कीच भूमिका स्पष्ट केली आहे, खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे आणि नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय त्या नवखार संघाला. किशोर पाटील ऑन फायर पुन्हा एकदा आणखीन एक लांब लचक षटकार. कमा ऑन द मास्टर अजूनही 3 धावांची गरज आहे या षटकामध्ये तब्बल 5 षटकार किशोरच्या बॅटमधून.